सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ब्राह्मणदेव महिला मंडळ नाथ गोळेवाडी यांचे समय नृत्य होणार आहे, तेव्हा महिलांनी विशेष उपस्थिती लावायची आहे। धन्यवाद। टाळ्या टाळ्या। अरे वडे काढून दमलेली आहे आणि आता जेवायला आलेली आहे पूनमताई, बघा। अगे गे वायताम महाप्रसादासाठी अलूट गर्दी झालेली आहे, त्यामुळे माका कॅमेरा धरून फिरूक मिळत नाही खय खय। वाईज धीर धर, वाईज धीर धर, थांब वाईज। चला डाळवाले या बाजू वाचवलं, एक एक बाजू चला डाळ डाळ भाजी चला चला एक जिलेबी नेऊ शकतो मी। कौशल्य काय जिलेबीची पाठ सोडित नाही, तीच बायको भाऊ गेले बसली काय जेवू बसली काय ती बाबा कधी येईल मी सकाळी आलो वर्षा मागून घे काय ते अजून कोणती बात। तुम्ही जेवून झाला तेव्हाच असे दिसतात बावल्या गं मला मरणार गावलो भाऊ कोंडत उघडीत नाही। नारू नारू अरे काय रे का सांगना भात माका होतो वाटेकच लागलो। ए ए सय जरासो भात सर जयराम जयराम जरासो नावा कोण जयराम नावा कोण अरे जयराम ए भाजी 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 च्या च्या हा गरमा गरम हा खीर आकडे खीर एक दाखलो बोलत आहे त्या तारू तांडेला आहे त्या तांडेलाचे नाव काय सांग श्लोक संपले तर भीक माग सीता पार्वती मध्ये। अरे वानराशी कैलाच्या पाल्याची चढली धरारी कैलाच्या पाल्याला सुटली धरारी नी तुझी नी माझी होऊ दे लढाई गांगेश्वर नाम संग तू लढाई बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा शनमानसीचा वायदा गांगेश्वर नाम संकीर्तन। अरे अरे काय केलं भाविकांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी देवस्थान ट्रस्ट नारिंगरे यांची नम्र विनंती आहे। धन्यवाद। माकडला यजमानांची म्हणतोस की लोकांच्या या महाविशेष कार्यक्रमाचे स्वागत आहे। कधी जीवन करी जीवन हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णन होये जानिदे यज्ञ कर्म गांगेश्वर नाम संकीर्तन। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमोपंत अनंत या राघवाचा गांगेश्वर नाम संकीर्तन। त्याका बरोबर डाळ वाडा कवनी विचित्र पुतळा जेवा वया बैसला पात्रे जेवण जेविता अति बळे पात्रे चितो भक्षिला त्याची जेवनिता वनात फिरता सूर्यास पार्थी सदा बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा शनमानसीचा वायदा गांगेश्वर नाम संकीर्तन। अरे काय केलं अरे जेवत जेवतू पण बोल तेव्हा तरी मध्ये काजीचे घर निवडतास की काजीचे घर नमस्कार नमस्कार। अरे लागता कसे आहे कसं काय तुम्ही जेवण झालास की नाही तर मला कळत नाही पण तू मला सांग 25 वेळा ते जेवणाने हक्क येईल प्रेक्षकांचे सगळ्यांचे काय चालू आहे जेवणावाल्यांचं काय आता अरे जेव वाढतात तर दिसाक नको कोण कोण काय काय घेतात
म्हणजे परत एका गमतलंय बाबा, मी इतक्या वेळा भात घेतलं होतं. चपणारे अकडे मंडळी या, तुम्ही जेवण झाला? तेव्हाच असे दिसतात बावले अगं. अरे देवा, जेवचा आता. मला मरणार गावलो भाऊ, कोंडच उघडीत नाही. हो मंडळी बरीचशी अजून जेवची आहे. अरे रे मागा नाही काय की रवी का मानतोय काय हो जेवला नाही रे अजून. अजून काही चमच्यान काय चमच्यान काय ढकलत आठ ते नऊ वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ उर्शी बुवा श्री अजित मुळम यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. याचा रसिक आणि लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आहे. तसेच ब्राह्मणदेव महिला मंडळ नाथ गुळेवाडी यांचे समय नृत्य होणार आहे, तेव्हा महिलांनी विशेष उपस्थिती लावायची आहे. धन्यवाद. टाळ्या टाळ्या जामच गर्दी आहे बाबा बाबा बाबा. शा चान्सच नाही चान्सच नाही. मला वाटतं तू भुकेलेलो तेव्हा तू वळीवाकी देतो मग पासून बघते कोणी भेटतं ती जागा. नाही रे काय रे गप किते. अरे वडे काढून दमलेली आणि आता जेवायला आलेली आहे पूनमता. ही बघा अगे गे वाय थांब. पुढे पाठवू नको अजिबात. मी जाते मी जाते पुढे. जाऊकत देत नाही महाप्रसादासाठी अलूट गर्दी झालेली आहे, त्यामुळे माका कॅमेरा धरून फिरूक मिळत नाही. खय खय वाईज धीर धर वाईज धीर धर थांब वाईज. हलोडी तुझी किती या. मला काही जेवायला पाहिजे असं होय. अशी लाईन लावा मी बोलावते तुमका. गेट खोललेलो नाही. बायको आरामात आरामात येवा. भूक लागेल बायको रागान गेली. काय रे डाळवाले या बाजू एक जिलेबी नेऊ शकतो मी. अरे नाही रे मरण घालता पावया तो भेटे भजनात दंग तुपया विनविले साधू करा भोजना जाऊ आज तुझ्याच गे मिळून साधू पदे आपदा गांगेश्वर नाम संकीर्तन. शाबास आता जोर केले. खीर खीर कोणाकडे खा डाळा की खीर डाळा सांबार अजून बनवचा जिलेबी होतो खाया. बाबू ते खिरीची बातली आहे काय बोल. तर मित्रांनो सगळे जेवण वाढतात पंक्ती जेवणाचे आणि आता विणू पण येलो आणि देवळात माका कोणतं अजून गमलो भेटलो पण नाही पण आत्ता तरी बघूया. अजून काय गमतच नाही काय असं गेले.
अरे हस काय हस काय, 8 वाजता सकाळी 8 वाजता पोहोचतो, 8 वाजता पोहोचतो आहेस कुठे? करू दे करू दे, माझ्या डोक्यात चालत नाही चलत नाही ना, आम्ही हैरान केलं। आत्मातला एवढा नाही होता का, तरी पण घेतलंय थोडं थोडं। काय केस आधी बघा, केस काय जेवचा बोल। अरे म्हणजे आत्ता दाढी करून येलोय, तुका काय सांगणार? दाढी काय केलं? केलंय साधारण। काय केलं? दाढी म्हणजे करू दे जेवचा बघ, जाय आधी हिंग मॉप करू नाही सकाळपासून। आम्ही काय खाला काय हो काय ती, अरे इलात हां भाई नाही बायको जेवू बसली काय बघू गेल्या आधी, तीच बायको बघू गेले बसली काय जेवू बसली काय आधी। हो नमस्कार, काय म्हणतास? अभी भेटलो मगाशी, म्हणून म्हणत एकदाची जागा मिळाली। कौशल्य काय जिलेबीची पाट सोडित नाही आहे, वर्षा मागून घे काय ते अजून पाहिजे। अरे हा लोक कोण नाही म्हणत आहात? लोक कंटाळ ते जेवक भुकेले होते तेव्हा। आम्ही अजून जेवची आहोत, तू नंबर कधी लावला आमच्या आधी? पुनग्या कोण पुनग्या कोण? हॅलो खिरी तो स्पेशलिस्ट मानी माणूस होतो, वर्षा मागून घे काय त्या अजून पाहिजे बोला। आम्ही अजून जेवला नाही, तू जेव बसला कमाल म्हणायचं। इथे मंदिर आहे, ह्या सगळ्यांच्या नादात आम्ही मी उपाशी राहुलो असतो, एका जागा अडवूसाठी एका ठेवलं सरक बाबा। तर आमची दरवर्षीची जागा बॉटल पण ठेवली, दरवर्षीची जागा बाबा अडवून काय रे काय नाही जिलेबी खाऊन। अरे आरामात बसायचं, काल रात्री जो जेवलेलो होय तो आता जेवतोय। आणि मी तुझं काय तू मेल्या वडेपाव किती केलं खाल्लं असेल? नाही एक पण नाही, रात्री पाऊस लागला तो माहिती आहे, पाऊस लागून माहित आहे मरणार। रात्रीपासून तो आता जेवतोय, एवढी भूक लागली। आम्ही रात्री मी आता मेदू वडो खाल्लाय, म्हणजे तू मेदू वडो मेदू वडो परत म्हणजे मेदू वडो हा आता हे नाही केलं ना, हॉटेलची नाही केली आहे बाबा आधी जरा आराम करतो, डोके शांत करतोय, झोप पण झालेली नाही बरोबर। ह्याच्यासाठी एका ठेवलेला बघा बाबा मोठा बांधी। कमी 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 करा, आमची भूक मी या झाली आहे हो ना आपा। आम्ही आता बघतो काय करू, आता ऐकत नाही आणि सोबती घेऊ इलोचा आता येऊ इलेलो, त्यामुळे आता मला काही टेन्शन नाही। आपण टायमिंग मध्ये येत राहतो, आपला टाइम आहे का खिरी चेंज मोडून बघू। आता येतो आता सो इलो यो आता सो इलो काय रे का फोड नाही का होता फोड होई का वय वय व काय रे का सांगना भात माका होतो वाटेकच लागलो जयराम जयराम जरासो नावा कोण जयराम नावा कोण अरे जयराम ह्यो मेले मागाशी पुढत ना गेलो तरी माका विचारलं ना भाजी 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 च्या च्या भाजी वाढत नाही विचारतो जरा शेवे कमी कर कमी कर कमी कर
तर मित्रांनो हो बघा, आज जेवणाच्या टायमिंगवर हजर झाले. जेवणासाठी दिलंय पैसे. 2:30 इथं बरोबर होय, देवळात 2:30 इथं. तर मंडळी जेवण झालेला, तरी पण अजून खीर उगच्या वाटतं. डाळ डाळ अरे काही नाही गेलं. उभं 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 भात वाढ. अरे सगळ्या सगळा वाढून झाला. थांबा खिरीर खिरीर तोपर्यंत चालून घ्यावा. भात येता. निर्वाळे बकुळे कन्हेर कमळे पुष्पे मधू मालती सातू तीळत तसेच तांदूळ पहा पूजा बरी शंकरा यात्रा जी बरली अपार गरजे वर्णित येती घरा गांगेश्वर नाम संकीर्तन. जो खीर खाणार भात खाणार ना बाबा कधी येईल. मी सकाळी आलो. मी श्लोक म्हण नाही. अरे मॉप म्हणते तू उतरतोय. अरे अरे महादेव म्हणता. नाही नाही दोन श्लोक म्हणते त्याच्या आधी मी चार म्हणत नाही. तू नाही उतरतो काय करणार. हे राव नाराज गंभीर केले शिते सारखे रत्न चोरोनी नेले शिते सारखे रत्न तुला पचेना आणि 14 चौघडांचे राज गांगेश्वर नाम संकीर्तन. मना सज्जना भक्ती पंते सिजावे तरी सी हरी पावी देतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंदते करावे पार्वती होते. एके रमणी विचित्र करणी देखी आलोचनी या जेवणाची आवड फार मोठी उपरापासून तुहात चाटी गांगेश्वर नाम संकीर्तन. तांडेलाचे नाव काय सांग लोक संपले तर भीक माग सीता पार्वती मध्ये. अरे वानरा हू पकरशी कैराच्या पाल्याची तडली धरारी कैराच्या पाल्याला सुटली धरारी नी तुझी नी माझी होऊ दे लढाई गांगेश्वर नाम लढाई गाडी आता आमक नाही तर पटत नाही. तू वाटेकत लागलो. भाजी मिळत नाही परत कधी. लोणची काय 50 मिळतात काय बरोबर का नाही. उद्या आम्ही करू का लोणची काय कसली रुचिरा रुचिरा कशी घेतो शिगरे माका तू कुठलंही म्हणून नसते मी खाल्लं नाही. अरे मी परत पुढच्या वर्षी येईन तेव्हा होते का बोलो. हे नामदेव बाबा नामदेव बाबा नामदेव बाबा नामदेव बोला पाचशे अकाउंट सांगाल का मठात गेलो का तिथं. अरे कसे गेलो तू. अरे का बोललो ते का बोलवते का आम्ही सांगलो नाही दाखरा कुठ ते का. मजा येईल भारी ना. जेवण भारी झालं जेवण भारी.
हातामध्ये एक दारुड ओलत आहे, त्या दारूवर एक तांडेला आहे, त्या तांडेलाचे नाव काय सांग, लोक संपले तर भीक माग, सीता पार्वतीमध्ये